इनामी जमिनी शासनाने परत कराव्या या मागणीसाठी सांगोला तहसील समोर बेमुदत साखळी उपोषण. सांगोला तालुक्यातील सरकारच्या ताब्यातील इनामी जमिनी सरकारने त्वरित परत कराव्यात. सदर जमिनी परत करत असताना त्या वतनदार कुटुंबातील महिलांच्या नावे कराव्यात. अनुसूचित जाती जमातीच्या जमिनी उत्पादित करण्यासाठी सामूहिक लाभाच्या योजना तयार कराव्यात. गायरान जमिनी, मातंग, होलार व विमुक्त भटके समाजास उपजीविका व घर बांधणीसाठी द्याव्यात. मागणी असेल तेथे दलितांसाठी स्मशानभूमी व त्यामध्ये आवश्यक त्या सुविधा निर्माण करून द्याव्यात. इनाम जमिनीची नोंद नसलेल्या कुटुंबाच्या 7-12 नोंदी कराव्यात. अशा विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले. यावेळी अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पदाधिकारी व सामान्य नागरिक अनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवींद्र कांबळे, खबर 24 तास, सांगोला.